2019 एक आउटलायर था, ये भी हम मान लेते हैं, इसलिए उसको नॉर्मल भी नहीं मानते, चलिए थोड़ा कम हो सकता है, लेकिन तब भी ये बड़ी चिंता की बात है कि जो क्लास सबसे ज़्यादा बोलता है, साउथ मुंबई, साउथ बेंगलोर, साउथ दिल्ली, जो लेक्चर करता है सोसाइटी को और पॉलिटिक्स को, वहाँ के लोग वोट करने के लिए नहीं निकलते। और ये जो एपैथी है पूरे देश में है, यंग वोटर कम रजिस्टर हो रहा है, बहुत ही चिंता की बात है। तो जो लोकतंत्र के बारे में खतरा है नहीं है का सवाल उठाते हैं, तो मेरा आपसे प्रश्न ये है, और मैं चाहता हूँ कि ये मैसेज आप दें मराठी में लोगों को, कि वोट न देना और दूसरे को देने के लिए प्रेरित न करना गुनाह है। बिल्कुल, मी तुमच्याशी सहमत आहे। म्हणजे माझं तर अनेक वेळा असं मत आहे की ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांनी जर मतदान केलं नाही तर काही टॅक्स बेनिफिट्स कमी केले आहेत, काही लोकांवर अटीशर्ती घातलेल्या आहेत, कधीतरी भारतामध्ये हा विचार केला पाहिजे। शेवटी इतकी अपॅथी एवढ्या मोठ्या देशामध्ये वोटिंगच्या संदर्भात असणं, आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये मतदान न करणं हा, मी असं म्हणणार नाही कायदेशीर गुन्हा नाही आहे, पण हा नैतिक गुन्हा आहेच, तुम्ही ते केलंच पाहिजे। आणि निश्चितपणे मी तुमच्या मताशी सहमत आहे, म्हणूनच आज NDTV माध्यमातून मी तमाम देशवासियांना आणि मराठीजनांना विनंती करतो आहे की मतदान हा आपला हक्क आहे, तो आपला अधिकार आहे, आणि ते आपलं कर्तव्य देखील आहे। अधिकार समजून आणि कर्तव्य समजून मतदान केलंच पाहिजे।